नमस्कार साथींना, सर्व साथींना मनापासून नमस्कार। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आजच्या या महत्त्वपूर्ण अशा संघटनात्मक बांधणी शिबिरामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नवीन रचनेनुसार खर तर हे संघटनात्मक पहिलं शिबिर आहे। विदर्भ मराठवाडा वगळून उर्वरित सर्व महाराष्ट्रातील जिल्हे या शिबिरात सहभागी आहेत। पदाधिकारी याच्यामध्ये एकूण सहा विभागांचे शिबिर आहे। त्याच्यामध्ये वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प, महिला विभाग, विविध उपक्रम विभाग, कायदा विभाग, मानसिक आरोग्य विभाग आणि युवा व विवेकवाहिनी विभाग अशा सहा विभागांचे राज्य, जिल्हा आणि शाखांचे पदाधिकारी विशेषतः या शिबिरामध्ये सहभागी आहेत। सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आजचं हे शिबिर आपल्या सर्वांसाठी एकूणच संघटनात्मक कामकाज आपलं वाढवण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असं आहे। या शिबिरामध्ये आपल्याशी संवाद साधणार आहेत तीन ज्येष्ठ कार्यकर्ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे। त्याच्यामध्ये प्राध्यापक प्रमोदिनी म्हणते नलवाणी सर पुण्यावरून आहेत आणि लातूरवरून आहेत माने सर। आणि आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करणार आहेत डॉक्टर हबी दाभोलकर। एकूणच या तिघांचाही संवाद आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचा ठरणार आहे। याच्यामध्ये एकूणच पहिल्या संवादामध्ये प्रमोदिनी म्हणते आपल्याला कार्यकर्त्यांची आचारसंहिता नेमकी काय असली पाहिजे याच्याबद्दलचं मार्गदर्शन करणार आहेत। त्याच्यानंतर श्रीपाल ललवाणी पुण्यावरून आपल्याला कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्या नेमक्या कशा असल्या पाहिजेत, एखादा कार्यकर्ता पदाधिकारी असल्यानंतर त्याच्याबद्दलचा संवाद साधणार आहेत। आणि लातूरवरून रमेश माने सर आपल्याला एकूणच शाखा कशी निर्माण करावी आणि ती शाखा कशा पद्धतीनं चालवावी याच्याबद्दलचा संवाद करणार आहेत। पुनश्च एकदा मी आपणा सर्व पदाधिकाऱ्यांचं या संघटनात्मक शिबिरामध्ये मनापासून स्वागत करतो। आणि आजच्या या संघटनात्मक शिबिराचं प्रास्ताविक करण्याची विनंती डॉक्टर हमीद दाभोलकर सातारा यांना करतो। ओव्हर टू डॉक्टर हमीद दाभोलकर। अमित आवाज येतोय? हा नमस्ते, ऐकू येत आहे का? नमस्ते, ऐकू येत आहे, ऐकू येत आहे सगळ्यांना। ओके, सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या या प्रशिक्षणाच्या शिबिरामध्ये। जवळजवळ 70-75 लोक जॉईन झालेले आहेत आणि गेल्या 1.5 वर्षामध्ये आपल्या संघटना अंतर्गत जे सगळे ताणतणाव झाले त्या आवर्तनात बाहेर पडून एक नवीन जोमानी सुरुवात आपण गेल्या 4-5 महिन्यापासून केलेली आहे। राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपली संघटना बांधणी चांगल्या प्रकारे जोमदार झालेली आहे। विभाग कामाला लागलेले आहेत, शाखा जिल्हे देखील तडफेनी कामाला लागलेले आहेत। सगळ्यांना सांगण्याची महत्वाची, हॅलो, हा बाकीच्यांनी म्यूट ठेवा प्लीज। आपल्याला सगळ्यांना सांगण्यासारखी महत्वाची बाब म्हणजे आता कार्यकारी समितीमध्ये या वर्षी गेल्या वर्षभरात आपण केलेल्या कामाचा जो अहवाल आहे तो सगळ्या आपल्या जाहिरातदारांना आणि वर्गणीदारांना पाठवण्यासाठी लिहिण्याची प्रक्रिया चालू होती। आपल्या काही सूचना असतील तरी नक्की कळवा त्यामध्ये। पण सांगण्याचा महत्वाचा मुद्दा असा की गेल्या वर्षभरामध्ये कोरोनाच्या कालखंडामध्ये देखील आपण सगळ्यांनी मिळून केलेलं काम म्हणजे ते एका दमात वाचताना देखील धाप लागावी इतकं ते काम आहे। आणि थोडासा स्वस्तुतीचा म्हणजे आपल्या सगळ्यांच्या स्तुतीचा धोका पत्करून देखील मी अतिशय गांभीर्याने हे विधान करतोय की अतिशय अडचणीच्या बाह्य परिस्थितीमध्ये आणि अंतर्गत परिस्थितीमध्ये देखील कामावरती आपल्या कुठलाही परिणाम झालेला नाहीये आणि हे तुम्ही सगळेजण चांगल्या पद्धतीनं समजून घेऊ शकता। जो अहवाल तो येईल त्यावेळेला मला वाटतं आपल्या सगळ्यांना पण हाच अनुभव येईल अशी मला आशा आहे। आता इथून पुढच्या टप्प्यावरती मात्र अधिक प्रभावी पद्धतीनं आपण कार्यकर्ता म्हणून स्वतःची जडणघडण कशी करावी, पदाधिकारी म्हणून स्वतःची जडणघडण
कशी करावी याविषयी सातत्याने प्रशिक्षण होणं आवश्यक आहे आणि अण्णा कडलासकर आणि प्रवीण देशमुख या दोघांच्या पुढाकाराने बाकीचे सगळे जे आपले प्रशिक्षण विभागाचे सहकारी आहेत, ललवाणी सर आहेत, मनपे मॅडम आहेत, त्याच्यानंतर माने सर आहेत, त्यांना मदत करायला प्रशांत पोद्दार आहेत, या सगळ्यांनी मिळून खूप चांगलं एक कोर्स डिझाईन केलेला आहे आणि ते सगळं समजून घेण्यासाठी तुम्ही सगळेजण आलेला आहात याच कौतुक आहे, मनापासून आनंद आहे. हे सगळ्या गोष्टी आपापल्या शाखेतल्या बाकीच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवणं ही देखील आपली जबाबदारी आहे. त्यामुळे याचं रेकॉर्डिंग देखील आपण उपलब्ध करून देणार आहे, त्यामुळे ज्यांना कुणाला वाटतंय त्यांना या स्वरूपाच्या रेकॉर्डिंगचा वापर करून घेता येईल आणि येत्या काही कालखंडामध्ये या सगळ्या गोष्टी या ऑनलाईन होतील आणि त्याची त्याचं ऍपच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना प्रशिक्षण मिळू शकेल. म्हणजे आता आपण सगळे एकत्र येऊन हे करतोय पण उद्या श्रद्धा निर्मूलनाचं प्रशिक्षण ऑनलाईन उपलब्ध असेल आणि कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना ते लॉग इन करून त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल अशा स्वरूपाची यंत्रणा बसवण्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत आणि येत्या 3-6 महिन्यामध्ये ती बसेल. जगभरामध्ये अशा स्वरूपाचे ट्रेंड आता आहेत मुक्त विद्यापीठासारखे की ज्याच्यामध्ये ज्याला जो विषय आवडतो त्या विषयासाठी उत्कृष्ट दर्जाचं ज्ञान इंटरनेटवरती कोर्स स्वरूपामध्ये उपलब्ध असतं. कोर्सिरा नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावरती तुम्ही जगातल्या कुठल्याही गोष्टीवरती आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटीचे कोर्स तुमच्या घरात बसून करू शकता. तसं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शाखा कशी चालवावी, संघटना कशी बांधवावी, आपण कसं काम करावं असे चांगल्या दर्जाचे कोर्स ऑनलाईन आपण येत्या कालखंडात तयार करू आणि त्यामुळे प्रत्येकाला इंडिव्हिज्युअलाइज आपापल्या पातळीवरती ते प्रशिक्षण घेता येईल अशी देखील येत्या कालखंडातली आपली नियोजन आहे. परत तुम्ही सगळेजण आलात त्याविषयी तुमचं मनापासून स्वागत आणि या प्रशिक्षणाचा आपल्या सगळ्यांना नक्की फायदा होईल. हे प्रशिक्षण ही एक सुरुवात आहे, येत्या कालखंडामध्ये अशा स्वरूपाची विविध विभागाची प्रशिक्षण देखील आपण घेत राहणार आहे आणि कार्यकर्ता म्हणून आपलं स्वतःच व्यक्तिमत्व अधिक विकसित करणं आणि आपल्याला स्वतःला प्रशिक्षित करणं हेच आपल्या दृष्टीनं समाज बदलाचं सगळ्यात मोठं हत्यार आहे आणि ते त्याला धार लावण्याचं काम या प्रशिक्षणात आज आपण करतोय. ते असंच आपण करत राहू असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. ओव्हर टू प्रशांत. धन्यवाद हमीद. प्रास्ताविकामध्ये एकूणच या शिबिराबद्दल, शिबिराचं महत्व आणि शिबिराबद्दलची सर्व रचना आपल्याला हमीदनी थोडक्यात या ठिकाणी सांगितलेली आहे. आपण आता शिबिराच्या या सत्रामध्ये पहिल्या संवादाला सुरुवात करणार आहे. या संवादासाठी आपल्या बरोबर जोडल्या जाणार आहेत साताऱ्यावरून प्राध्यापक प्रमोदिनी मंडपे. प्राध्यापक प्रमोदिनी मंडपे या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या खूप जुन्या, खर तर स्थापनेपासूनच्या कार्यकर्त्या आहेत आणि सध्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सल्लागार समितीच्या राज्यावरती देखील त्या आहेत. त्यांचा अनुभव आपल्यासाठी प्रचंड आहे, मोठा गाढा अभ्यास आहे त्यांचा या सर्व ह्याच्यामध्ये. प्राध्यापक प्रमोदिनी म्हणते आज आपल्याला सांगणार आहेत की कार्यकर्त्याची आचारसंहिता काय असली पाहिजे. खर तर आचारसंहिता म्हटल्यानंतर आपल्याला प्रश्न पडला असेल की नेमकी ही काय भानगड आहे. या आचारसंहितेमध्ये एकूणच कार्यकर्त्याला काम करण्यासाठी जी स्वयंप्रेरणा असते, कार्यकर्त्यांनी शिस्त कशी असावी, स्वतःचं वागणं बोलणं वाचन त्याचं व्यक्तिमत्व कसं असावं, आदरयुक्त वागणं कशा पद्धतीनं असावं, शाखेमध्ये वातावरण कसं ठेवावं, अशा सर्व गोष्टींचा उलगडा प्राध्यापक प्रमोदिनी म्हणते आपल्या संवादामध्ये करणार आहेत. मी म्हणते मॅडमना अशी विनंती करेन की त्यांनी आपल्या संवादाला सुरुवात करावी. ओव्हर टू प्राध्यापक प्रमोदिनी म्हणते. नमस्कार साथी. आचारसंहिता कार्यकर्त्याची या संदर्भामध्ये मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. आपण वेगवेगळ्या जिल्ह्यातून एकत्र आलो, आपलं अंतिम ध्येय कोणतं आहे? भयमुक्त शोषणरहित समाजाची निर्मिती हे आपलं अंतिम ध्येय असायला हवं असं मला वाटतं. आपल्या भोवताली दोन प्रकारचे लोक आढळतात, काही शोषक आहेत काही शोषित पण आहेत. शारीरिक, मानसिक, लैंगिक, आर्थिक अशा अनेक प्रकारांनी लोकांचं शोषण होत असतं.
आणि काही वेळा असंही घडतं की आपलं शोषण होतंय हेच त्यांना कळत नाही. मॅडमचा आवाज म्यूट झालाय का मॅडम? एक मिनिट, त्यांचा आवाज हे करतो. आवाज आवाज येतोय का? हा म्हणतो मॅडम, बोला. त्यांचा माईक म्यूट आहे त्यांना. मॅडम एकदा अनम्यूट करा. हॅलो. हा हॅलो, बोला बोला बोला. आपल्या अवतीभोवती जे लोक असतात त्यातले काही असतात, काही शोषक असतात, आणि शारीरिक, मानसिक, लैंगिक अशा अनेक प्रकारांनी, आर्थिक अशा अनेक प्रकारांनी शोषण होत असतं. काहींना कळतंय नाही की आपलं शोषण होतंय. त्यांना आपण जाणीव करून द्यायला हवी की ते शोषित आहेत. आपण स्वतःही ठरवायला पाहिजे की मी इतरांचं शोषण करणार नाही, मी माझं शोषण होऊ देणार नाही. आणि जर अशा घटना माझ्या लक्षात आल्या इतरांच्या संदर्भातल्या, तर त्या सुद्धा थांबवण्याचा मी प्रयत्न करेन. तर माझ्या भोवतालचा समाज हा शोषणमुक्त राहील. अर्थात हे सगळं करण्यासाठी धडपडणारे कोण? तर आपण सगळेजण कार्यकर्ते, तुम्ही, मी. एक कविता मला आठवली, विज्ञान वापराने जातील अंधश्रद्धा, बुद्धीस जाग येई थारान दैववादा. आणि मग मला असं लक्षात आलं की आपल्या अवतीभोवती शिकलेले लोक आहेत, पण ते सगळे खरंच विज्ञान वापरून त्यांच्या गेल्यात का? अगदी राजनाथ सिंहांच्या सारखे संरक्षण मंत्री सुद्धा राफेल या विमानाचं लिंबू मिरची लावून हळद कुंकू वाहून पूजा करतायत. आणि बहिणाबाई सारख्या अडाणीबाई म्हणते, नको नको रे ज्योतिषा, नको माझा हात पाहू, माझे भाग्य मला कळे. गाडगाबा असतील, संत तुकाराम असतील, त्यांच्यासारखे अगदी कमी शिकलेले किंवा निरक्षर लोक सुद्धा समाज सुधारक, वैज्ञानिक दृष्टी असणारे होते. शाहू फुले आंबेडकरांसारखे लोक आपल्याला, त्यांनी समाज सुधारणेचा मोठा वारसा दिलेला आहे. आणि म्हणूनच अंधश्रद्धा निर्मूलन करणाऱ्या कार्यकर्त्याला वेगळ्या काही शैक्षणिक पात्रतेची गरज नाही. प्रत्यक्षामध्ये या सगळ्या समाज सुधारकांचा जो वारसा आहे, त्यांनी स्वतः विज्ञानाची दृष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये अवलंबलेली आहे. भारताच्या राज्यघटनेनं एक कर्तव्य दिलेलं आहे नागरिकांना, की राज्यघटनेनं सांगितलंय वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. शैक्षणिक धोरण जे भारताचं ठरलं, त्यावेळेला गाभा घटक नावाचा एक भाग होता, आणि त्याच्यामध्ये वैज्ञानिक मनोभावाची रुजवणूक करणं या गोष्टीवर खूप भर दिलेला होता. मूल्य शिक्षणामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन हे महत्वाचं मूल्य ठरवलेलं होतं. म्हणजे एकूणच शिक्षणातून चिकित्सक वृत्ती निर्माण व्हावी विद्यार्थ्यांमध्ये, शोधक बुद्धी त्याची व्हावी, वैज्ञानिक दृष्टिकोनाची निर्मिती व्हावी याच्यावर भर दिलेला होता. आणि म्हणून भारताच्या प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे, आणि ते आपण पार पाडायला हवं. अनिसचा कार्यकर्ता म्हणून आपल्यावरती एक खूप मोठी जबाबदारी आहे. त्याचं कारण असं आहे की अनिस हे एक जबाबदार, शिस्तबद्ध असं संघटन आहे, आणि त्यासाठी आपलं स्वतःचं वागणं विवेकशील असायला हवं. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावी असं म्हणतात. इथं विठ्ठल मात्रा म्हणजे काय? विठ्ठल मात्रा म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन. मग त्यांनी पथ्य कोणती सांभाळायची? सिम्पल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग हे सगळ्यात पहिलं पथ्य, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. कसं असतं, कपड्यात वागण्यात साधेपणा असेल तर लोक आपल्या जवळ येतात, आपल्यातला एक समजतात, आपल्याला त्या अडचणी सांगतात, आणि लवकर ते मोकळे होतात, ते दबावाखाली राहत नाहीत. खऱ्या प्रश्नाला जर भिडायचं असेल तर या सगळ्याची गरज असते. एकदा मला एका कार्यकर्त्यांनी असं सांगितलं होतं की आपल्याला खरंच अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांना एखादा युनिफॉर्म पाहिजे. रिंगण नाट्याच्या वेळेला आपण मरून कलरचे टी शर्ट त्या प्रकारे खरेदी पण केले होते, आणि खरंच मला असं जाणवलं की त्याचा उपयोग आपुलकी निर्माण होण्यासाठी, एकत्र येण्यासाठी खूप चांगला झाला. नुसतं टी शर्ट पाहून सुद्धा एकानं रस्त्यामध्ये चौकशी केली होती की तुम्ही अनिसचे सदस्य का. बरेच कार्यकर्ते देव आणि धर्म या बाबतीत गोंधळलेले असतात.
अनिस देव आणि धर्म याबाबत तटस्थता बाळगते. सर्वांनी लक्षात ठेवा, देवधर्म ज्यांना पाळायचा आहे अगदी खुशाल पाळा, पण तो घराच्या आत रस्त्यावर नको. कार्यकर्त्यांनी शहरांचा आदर पण जरूर करा. सर्व धर्मातल्या शोषणुकीला शोषणाला आणि फसवणुकीला विरोध आपण करायला पाहिजे. आपण अनिश्चित कार्यकर्ते आहात, त्यामुळं आपले काही फायदे नक्की होणार आहे. कोणते फायदे होतील? आपल्याला आनंद मिळेल, समाधान मिळेल, आपला आत्मविश्वास वाढेल, आपल्याला काही वेळा समाज मान्यता मिळेल. घरातल्या कॉलनीत कदाचित आपण एकटे पडत असाल, इथं याल तर तुम्हाला समविचारी सुद्धा भेटतील, त्याचा आनंद मिळेल. काही तोटे पण नक्की होतील. कोणते तोटे होतील? या कामामध्ये शिव्या जास्त आणि ओव्या कमी असतील, कारण लष्करच्या भाकरी भाजणं असा हा उद्योग आहे. काही वेळा समाजाची तुम्हाला नाराजी ओढवून घ्यावी लागेल. द्रव्यलाभ तर नाहीच, करावी लागली तर पदरमोडच आहे, पण तरीही आपण सर्वजण यात जॉईन झालात ते स्वतःच्या आनंदासाठी हे काम तुम्ही स्वीकारलं असं मी समजते. अनिश्चित कार्यकर्त्याला काही प्रश्नांना सामोरं जावं लागेल. तुम्हाला लोक प्रश्न विचारतील, त्यातले काही इनोसेंट असतील, प्रामाणिक शंका विचारतील, भले त्या पोरकट असतील, पण त्याचं योग्य उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. काही प्रश्न वाद निर्माण करणारे असतील, खोचक असतील, चीड आपल्याला येईल त्यावेळी, पण तेव्हा सुद्धा आपण संयमानं उत्तर दिलं पाहिजे. काही प्रश्न जेव्हा वाद निर्माण करणारे असतात, त्यावेळेला असं घडतं की संवाद बंद होतो आणि वाद चालू होतो. आपण व्याख्यान देत असू, ऑफलाईन व्याख्यान असेल, तर अशा प्रश्नांना तोंड देणं काही वेळा अवघड जाऊ शकतं. म्हणून आधी सूचना द्यायची आणि प्रश्न लेखी मागायचे. ऑनलाईन असेल तर आपल्याला चॅटबॉक्सचा आधार घेता येतो, त्यामध्ये प्रश्न टाकायला सांगता येतं. म्हणजे काय होतं, निवड करणं आपल्या हातात राहतं, आपल्याला विचार करता येतो, मांडणी करायला पुरेसा अवधी मिळतो आणि मग योग्य ते उत्तर आपण देऊ शकतो. मुद्दाम खोचक प्रश्न विचारणारे काही असतात, त्यांना आपण कार्यक्रम संपल्यानंतर भेटावं. म्हणजे त्यांच्याशी संवाद साधत असताना श्रोते विचलित होत नाहीत आणि श्रोत्यांचा वेळ जात नाही. आपण नेहमी वेळेबाबत काटेकोर राहणं अतिशय गरजेचं असतं. उत्तरं देणे ही सुद्धा कला आहे, पण अभ्यासोनी प्रगट व्हावे हा त्याच्या मागचा मंत्र आहे. भरपूर वाचन असेल, अनेक भाषणं ऐकली असतील, स्वतःचं शंका निरसन करून घेतलं असेल, तर उत्तरं देणं काही अवघड नसतं. अनिश्चित खूप प्रकाशन आहे, दर महिन्याला प्रसिद्ध होणारं मासिक आहे अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र. हे उपयुक्त साहित्य जरूर वाचलं पाहिजे. वक्ते जे असतात ते भाषण देतात, त्याच्या आधी त्यांनी 10-10 पुस्तकं वाचलेली असतात, तयारी केलेली असते. म्हणून भाषणं ऐकली पाहिजेत, नोट्स काढल्या पाहिजेत, स्वतः प्रश्न विचारले पाहिजेत. पटकन तोंडाला येईल ते जर सांगायला लागलो आपण तर अवघड होतं, आणि मग तोंडाला येईल ते न सांगता थोडा तरी विचार केला पाहिजे. बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोला. जाडजूड शब्द वापरणं यापेक्षा सोपं करून सांगायला हवं, म्हणजे सगळ्यांना कळतं. आपल्या कार्यकर्त्यांच्या मध्ये काही तरुण आहेत, काही ज्येष्ठ आहेत, महिला आहेत, पुरुष आहेत, ग्रामीण आहेत, शहरी आहेत, ही सगळी विविधता आहे. आणि या सगळ्यांचा आपण एकमेकांचा आदर करायला हवा. कधी कधी असं असतं, बालात अपि सुभाषितम ग्राह्य, म्हणजे लहान मूल सुद्धा चांगलं एखादं गोष्ट सांगू शकतं. वय कमी असेल, समज चांगली असेल, तर लहान वयाचा कार्यकर्ता सुद्धा चांगला सल्ला देऊ शकतो. प्रत्येक वेळी बाबा वाक्यम प्रमाणे, म्हणजे मोठ्यांचं सगळं ऐकणं हे काही योग्य असेल असं नाही. स्त्रियांच्या विषयी, ज्येष्ठांच्या विषयी अश्लील, न्यूनत्व दर्शक, विडंबनात्मक अशा कॉमेंट्स कधी करू नयेत. त्यांची टिंगल होईल, हसं होईल असं बोलू नये. आपल्या वागण्यात सुद्धा अतिमुक्तपणा नको, कुठंतरी मर्यादा सुद्धा आपल्याला पाळता आली पाहिजे. कार्यकर्त्यांना कोणतंही व्यसन असेल, तंबाखू असेल, दारू असेल, गुटखा असेल, आणखी काही असेल, तर त्यापासून 4 हात लांब राहिलं पाहिजे. हातात गंडा बांधलाय, केळ्यात दोरा घातलाय, गाडीला लिंबू मिरची, घराला काळी बाहुली टांगली, या बाबतीत आपण सतर्क राहायला हवं. कारण बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले,
काही बाबतीत आपण स्वतः आग्रही राहू शकतो, काही वेळा असं आग्रही राहणं काही वेळा शक्य होत नाही, कारण घरातले सगळेच आपला ऐकणारे नसतात, त्यासाठी त्यांच्या मतपरिवर्तनाला पुरेसा वेळ द्यावा लागतो. एक लक्षात ठेवा, ही काही क्रांती नाहीये, हे परिवर्तन आहे, याचा वेग कमी असेल पण जे घडेल ते कायमस्वरूपी बदल असेल. म्हणून घरामध्ये भांडण करणे, दुरावणे, मन दुखावणे असं घडू नये. डॉक्टर म्हणायचे नेहमी, उपहासापेक्षा आपुलकी आणि क्रोधापेक्षा करुणेची गरज, ते या ठिकाणी वाक्य लक्षात ठेवा. कार्यकर्त्यांनी स्वतःचा व्यवसाय, नोकरी, कौटुंबिक जबाबदाऱ्या यांना योग्य ते महत्व द्यायला पाहिजे आणि नंतर शाखेसाठी वेळ द्यायला हवा. म्हणजे आधी प्रपंच करावा नेटका, शाखेची उमेद असेल, स्वीकारलेली कामाची जबाबदारी असेल, तर त्यात मनापासून सहभागी व्हावं. आपल्या शाखेमध्ये प्रत्येकाला यावंसं वाटेल असं वातावरण असायला हवं. त्यासाठी सर्वांचे एकमेकांशी, बाकीच्यांनी म्यूट करा, त्यासाठी सर्वांचे एकमेकांशी अनौपचारिक संबंध प्रस्थापित व्हायला हवेत, एकमेकांची घरं माहिती असायला हवी. एखादी द्वैमासिक बैठक एकमेकाच्या घरी जर घेतली तर त्या कुटुंबियांची सुद्धा ओळख होते, त्यांचे ताणाचे अडीअडचणीचे जर प्रसंग असतील तर ते आपल्याला निवारण करता यायला हवेत, त्यांना मदत करता यायला हवी, सहानुभूती दाखवावी, चांगली एक गोष्टी त्यांच्या घरात घडल्या तर त्याचं कौतुक करावं, एखादा आजारपण असेल, एखादा दुःखद प्रसंग घडला असेल तर त्यात सहभागी व्हावं, आनंद असेल तर नक्की सहभागी व्हावंच. त्यांचं एखादं काम जर आपल्या शब्दानं किंवा थोड्याशा श्रमानं होणार असेल तर ते आपण आवश्यक करावं. कार्यकर्त्यांना नेहमीच्या आयुष्यात सुद्धा नीती नियम आवर्जून पाळावेत. अगदी पाणी घेतो आपण जेव्हा एकत्र येतो, एखादं शिबिर असतं त्यावेळेला आपण पाणी घेताना पूर्ण ग्लास भरून घेतो, अर्धा ओतून देतो, पाण्याची काटकसर करणं असेल किंवा सफाई, आपण एखादा कार्यक्रम संपल्यानंतर यूज अँड थ्रोचे ग्लास असतात चहा पिलेले, ते आपण खुर्ची खाली फेकून देतो, असं न करता आठवणीनं ते बंद करून डस्टबिनचा वापर करावा. रांग असेल तर रांगेतच उभं राहावं, जेवण घेण्यासाठी, तिकिटासाठी, कशासाठी रांग असेल, गावाला जाताना सिग्नल लागला तर सिग्नल तोडू नये, हे साधे नियम इतरांसाठी आहेत तर ते आपल्यासाठी फार काळजीपूर्वक आपण वापरायला पाहिजे. कार्यकर्त्यांनी व्यक्त व्हायला हवं. कसं होणार व्यक्त? विचार, उच्चार, आचार आणि प्रचार. तर त्यात बोलून जर तुम्हाला व्यक्त व्हायचं असेल तर तुम्हाला खूप संधी असते, भाषण करू शकता, थोडे श्रोते असतील तर कोपऱ्यात एखादी सभा घेऊ शकता, तुम्हाला नसेल पटत त्यावेळेला तुम्ही धरणं धरू शकता, मोर्चा काढू शकता, निदर्शन करू शकता, ठिय्या आंदोलन करू शकता. लिहून जर तुम्हाला व्यक्त व्हायचं असेल तर वाचकांच्या पत्रव्यवहारात लिहू शकता, लेख लिहू शकता, व्हॉट्सअप मध्ये किंवा फेसबुकवरती पोस्ट टाकू शकता, व्हिडिओ तयार करून दाखवू शकता. प्रचार करायची इच्छा असेल तुमची पण तुम्हाला बोलता येत नसेल किंवा तेवढं वक्तृत्व नसेल, आमच्याकडचा एक कार्यकर्ता असायचा त्याला वक्तृत्व ताकद कमी होती पण त्याच्याकडे मासिक असायची अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राची आणि ती जुनी सगळी तो घेऊन जायचा, एसटीनं प्रवास करायचा, रेल्वेनं प्रवास करायचा, त्यावेळी तो रोजच्या प्रवासामध्ये तिथल्या शेजारी बसलेल्या दोन चार लोकांना ती वाटायचा आणि आपला स्टॉप आला की ती गोळा करून परत घेऊन यायचा. बागेत फिरायला जाताना देता येईल, रोज भेटणाऱ्या लोकांना देता येईल आणि मग त्यातून त्याचे सभासद संख्या जी आहे ती वाढायची, शतकवीर होण्याचा मान त्यांना अनेक वेळा मिळाला. काही वेळा आपल्याला काही वाचून सांगावं असं वाटत असतं तर आताच्या सध्याच्या काळात सुद्धा असा एक कार्यकर्ता आहे की वाचून एखादं तो त्याचे पोर्शन्स पाडून ऑडिओच्या सहाय्यानं इतरांच्या साठी शेअर करतात. लढे आणि तिढे हे पुष्पाताई भावेंचं एक पुस्तक आमच्याकडचे वाईचे डोंबिवलीकर म्हणून आहेत कार्यकर्ते, त्यांनी सध्या त्यांचं काम चालू आहे, ते कायम रोज टाकत असतात काही ना काहीतरी आणि दोन तीन मिनिटाचं असल्यामुळे लोक ते वाचतात. काही डॉक्टर्स असतात, ते वेटिंग रूम मध्ये पेशंट साठी काही अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राची मासिकं ठेवतात, शिक्षक फळ्यावरती किंवा नोटीस बोर्ड वरती लावतात, मुलांना देतात, कात्रणं अडकवतात. या सगळ्या गोष्टीतून प्रचार करता येतो. निधी काही वेळा गोळा करावा लागतो, निधी गोळा करायला हरकत नाही पण त्याचा हिशेब ठेवणं खूप गरजेचं आहे आणि तो हिशेब आपल्या बैठकीच्या वेळेला मांडायला हवा. या सगळ्या गोष्टीमध्ये पारदर्शकता पाहिजे. व्यवहारामध्ये जर संशय असेल, शंका असेल तर चांगल्या शब्दामध्ये त्याची चौकशी केली पाहिजे.
म्हणजे गैरसमज राहत नाही. कारण हा समाजाचा पैसा आहे, हा कधीही अनाठाई खर्च करायचा नाही. बऱ्याचदा तरुण आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मध्ये खूप मतभिन्नता असते. मी आवर्जून त्याविषयी मुद्दाम सांगणार आहे. घरात असो किंवा बाहेर असो, शाखेत असो, तरुणांना ज्येष्ठांच्या काही गोष्टी पटत नसतात. तरुणांची धोका स्वीकारायची तयारी असते, त्यांना वेळ महत्वाचा असतो, कुठलीही गोष्ट घाई न करावीशी वाटत असते, पटकन धाडस असतं, नियंत्रण नकोसं वाटत असतं, कुणी उपदेश केलेला आवडत नाही, त्यांना वेग हवा हवा असा वाटत असतो. पण ज्येष्ठांच्या बाबतीमध्ये उलट असतं. त्यांना सुरक्षितता खूप महत्वाची वाटते, त्यांना खूप काही सांगायचं असतं आणि ते समजेपर्यंत पुन्हा पुन्हा तेच ते सांगत राहतात. बऱ्याच वेळा ते सबुरीचा सल्ला देतात, पण काही वेळा ते तरुणांना पटत नाही. एक लक्षात ठेवलं पाहिजे की तरुणांना जे काही आज उपलब्ध झालंय त्या ज्येष्ठांचा खांदा, त्यांची उंची ही आहेच. कारण त्यांनी काही गोष्टी तयार केल्या आणि नंतर तो फायदा तरुणांपर्यंत पोहोचला हे आपल्याला विसरून चालणार नाही. त्यांचा विचार करण्याचा, ज्येष्ठ लोकांचा शिकण्याचा वेग खूप कमी असेल, त्यांना धावता येणार नाही तुमच्या बरोबर. पण एक लक्षात ठेवा, त्यांचा पाया पक्का आहे, त्यामुळे तोंडघशी पडण्याची शक्यता सुद्धा खूप कमी असेल. हे ज्येष्ठ घडलेत कसे? अनिष्ट सुरुवातीचा काळ होता, डॉक्टर होते, त्यांच्यासोबत कमी कार्यकर्ते होते, समितीकडे कुठलाही निधी नव्हता, समाजही एवढा अनुकूल नव्हता. तेव्हा स्वतःच्या खिशातून तिकीट काढून कधी स्कूटरवरनं, एसटीनं, रेल्वेनं, आणि नंतर अगदी वेळ आली तर अनेक जण असतील तेव्हा वर्गणी काढून भाड्यानं गाडी घेऊन हा प्रवास झाला. जाताना स्वतःचे डबे न्यायचे, एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी चहा नाश्ता जेवण करायचा, मुक्काम करायची वेळ आली तर तो एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी किंवा व्याख्यानाच्या हॉलमध्ये करायचा. काही वेळा एखादं जेवण किंवा नाश्ता चहा असेल, त्याच्यानंतर आपल्याला शाळा मिळायच्या, त्या शाळेच्या वर्ग खोलीत राहावं लागायचं किंवा जिथं व्याख्यान दिलं तिथं सुद्धा झोपण्याची वेळ यायची. त्यांनी कधी हॉटेल, लॉज अशा गोष्टी कधी पाहिल्या नाहीत. डॉक्टर स्वतः सुद्धा असे वागायचे. आणि शिबिराच्या ठिकाणी सर्वांना जे असेल तेच ते घ्यायचे, तिथं सर्वांना जेवण मिळालं का हे विचारायचे, कुटुंब मेळावे घ्यायचे, त्यातून परस्पर संबंध दृढ करण्याचा खूप प्रयत्न त्यांनी चांगला केला. आणि कार्यकर्ते हे यातून घडलेले आहेत जुने, त्यामुळं त्यांच्या अपेक्षा तुमच्या बाबतीतल्या नक्की जास्त असू शकतात. आपल्याला दोन्ही मध्ये समन्वय साधता आला पाहिजे. अनुभवी सल्ला जरूर मागावा आणि जर मिळाला तर तो स्वीकारावा, पण जर गरज नसेल तर ज्येष्ठांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की आपण सल्ला केव्हा द्यायचा, मागितला तरच द्यायचा. आता मुलांना उपदेश फारसा आवडत नाही. मला एक कविता सुचली, आठवली. जातो तिथे उपदेश आम्हा सांगतो कोणीतरी, चोहीकडे कीर्तने आणि सारीकडे ज्ञानेश्वरी. काळजी आमुच्या हिताची एवढी घेऊ नका, जाऊ सुखे नरकाता मी तेथे तरी येऊ नका. असं म्हणणारी सुद्धा मुलं आपल्या आसपास असतात. अगदी ते स्वर्ग नरक हे जाऊ दे बाजूला, पण आम्हाला धोका काही झाला तर आमचा आम्ही स्वीकारू, पण आम्ही हे करणार असं म्हणणारी असतात. तर त्या बाबतीमध्ये आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन आणि कधीतरी धाडस लागतं, गरज असते त्याची सुद्धा. प्रत्येकामध्ये काही शक्तिस्थानं आहेत, काही कमतरता आहेत, आणि काही वेळा हे धाडस जसं गरजेचं आहे तसं सबुरी पण गरजेची आहे. आणि ह्या दोघांनी एकत्र येऊन काम करायचंय, फक्त त्याचा शोध घेण्याची गरज आहे. बोलताना काही शब्द आपण वापरतो त्या बाबतीत एक मला आवर्जून सल्ला द्यायचा आहे की शब्दांना खूप मराठीमध्ये भिन्न अशा अर्थछटा आहेत. एका शब्दाचे जसे अनेक अर्थ असतात तसे एका अर्थाचे अनेक शब्द असतात. आणि योग्य शब्द आपल्याला वापरता येतोय का बघा. शब्दकोशामध्ये वध म्हणजे ठार मारणे, हत्या म्हणजे ठार मारणे, खून म्हणजे सुद्धा ठार मारणे, हे तिन्ही शब्द एका अर्थानं वापरलेले आहेत. पण वाङ्मयामध्ये वध हा शब्द वापरताना रामाने रावणाचा वध केला, कृष्णानं कंसाचा वध केला असं म्हणतात. वध करणारा सज्जन असतो, शूर असतो असं मानलं जातं, मरणारा दुष्ट असतो, दुर्जन असतो असं समजलं जातं. वध हा विचारपूर्वक ठरवून केलेला असतो, त्याला लोक कल्याण याची एक झालर असते आणि मारणाऱ्याचं इथं अभिनंदन केलं जातं. हत्या ही चुकून घडते, आपल्या हातून घडलेलं चुकून घडलेलं हे कृत्य असतं. मरणारा क्षुद्र असतो, मारणारा सज्जन समजला जातो, आणि हा न कळत घडलेलं कृत्य असल्यामुळे त्याचा पश्चाताप होतो. मांजराची हत्या झाली तर काशीला जाऊन त्याचं प्रायश्चित घेतलं जातं. गोहत्या घडणं हे आपोआप घडणं असं आहे. पण खून म्हणजे नियोजनबद्ध असतो,
हे अतिशय वाईट कृत्य असतं. मारणाऱ्याला आपण खुनी म्हणतो, तो तिरस्कृत असतो. महात्मा गांधींचा खून केला, पानसरेंचा खून केला, कलबुर्गींचा खून केला, गौरी लंकेशचा खून केला, तसा डॉक्टर दाभोळकरांचा भ्याड लोकांनी केलेला हा खूनच होता. आणि हे हा शब्द म्हणून मी आवर्जून दाभोळकरांचा खून झाला असंच म्हणते. हे मला कसं समजलं तर माझ्या वाचनामध्ये एक अतिशय छान छोटस पुस्तक आलं होतं वसा दाभोळकरांचा, आणि त्याच्यामध्ये समितीची प्रकाशनं, आव्हान देण्याची प्रक्रिया, डॉक्टरांनी लिहिलेली पुस्तकं, त्याच्याबरोबर हे स्पष्टीकरण पण होतं. आणि ते वाचलं तेव्हा मला वाटलं की हे तुमच्याशी पण शेअर करावं. त्याचे लेखक आहेत आपले एक कार्यकर्ते अनिल चव्हाण. किंमत पण खूप कमी आहे, 50 पानाचं पुस्तक आहे, 20 रुपये किंमत आहे. तुम्ही सुद्धा वाचलं तर तुम्हाला या मी जे बोलले ह्याच्यापेक्षा आणखी काही गोष्टी यातल्या बारकावी समजतील. तुम्ही सर्वांनी अतिशय छान प्रतिसाद दिलेला आहे, योग्य पद्धतीने आपण ऐकत आहात. धन्यवाद. ओव्हर टू प्रशांत. धन्यवाद म्हणते मॅडम. अत्यंत सुंदर पद्धतीने, अत्यंत वैचारिक असं कार्यकर्त्यांना खाद्य आपण या ठिकाणी दिलेलं आहे. कार्यकर्ता कसा असावा, त्याची स्वतःची आचारसंहिता काय असावी, आणि त्याचं वागणं बोलणं राहणं कसं असावं, पदाधिकारी म्हणून त्यांना काय करावं, याच्याबद्दल देखील आपण खूप छान कार्यकर्त्यांची अंग उलगडून दाखवलेली आहेत. याचा निश्चितच कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून उपयोग होईल. कार्यकर्ता घडत घडत तो ज्यावेळेला पदाधिकारी होतो, आणि पदाधिकारी होणं हे केवळ प्रसिद्धीसाठी किंवा काहीतरी नाव समाजामध्ये व्हावं यासाठी नाही, तर पदाधिकारी होणं म्हणजे स्वतः काहीतरी जबाबदारी घेणं आणि जबाबदारीने काम पार पाडणं हे आहे. याच्याबद्दलचा संवाद आता आपल्याशी करणार आहेत पुण्यावरून श्रीपाल ललवाणी सर. श्रीपाल ललवाणी सर हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अत्यंत ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. खरं तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सुरुवातीपासून ते आपल्याशी जोडलेले आहेत. अत्यंत तळमळीनं सर नेहमीच विषय मांडणी करत असतात. त्याच्यामुळे पद हे प्रतिष्ठेचं नसून ते जबाबदारीचं आहे. कार्यकर्त्यांनी जबाबदाऱ्या कशा पार पाडाव्यात, कोणती काळजी घ्यावी, काय करू नये, काय करावं, याच्याबद्दलचं संवाद आज तो आपल्याशी करणार आहेत. मी श्रीपाल ललवाणी सरांना विनंती करतो की त्यांनी आपला संवाद सुरू करावा. ओव्हर टू ललवाणी सर. नमस्कार. आवाज येतोय माझा? हो सर, येतोय. बोला. येतोय आवाज, येतोय. बोला. हा नमस्कार साठींनो. आपण सर्वजण अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आहोत. आपण बऱ्यापैकी शाखा आणि जिल्हा पातळीवर पदाधिकारी आहोत. तर ज्यावेळी आपण हे पद घेतो त्यावेळी आपण अतिशय जबाबदारीने काम केलं पाहिजे. तर हे सांगण्यासाठी ते कशा पद्धतीने आपल्या जबाबदाऱ्या आहेत हे सांगण्यासाठी आजच्या या बैठकीचं आयोजन केलेलं आहे. जबाबदारी घेतली तर आता जसं प्रशांतने सांगितलं की जबाबदारी ही फक्त नावासाठी नाहीये. आपण कोणतंही पद घेतलं तर ते केवळ नावासाठी नाही तर कामासाठी आहे. काम काय आहे तर आपल्याला अंधश्रद्धा अनिश्चय जे विचार आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत, तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवायचं, ही चळवळ कशी वाढेल या दृष्टीने आपण सतत विचार केला पाहिजे आणि सतत कार्यरत राहिलं पाहिजे. ज्यावेळी आपण एखादं पद घेतो त्या पदाला आपल्याला योग्य न्याय देता आला पाहिजे. जसं डॉक्टर नेहमी म्हणायचे की आपला प्राधान्यक्रम हा कसा असावा, तर प्रथम आपला व्यवसाय धंदा याकडे आपलं पूर्ण लक्ष पाहिजे, नंतर आपल्या कुटुंबाकडे आपण पूर्ण लक्ष दिलं पाहिजे, आणि मग चळवळीतल्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे. हा प्राधान्यक्रम तर आहेच आहे, पण तरी सुद्धा जर आपण वेळेचं व्यवस्थित नियोजन केलं तर या सर्व आघाड्या व्यवस्थित सांभाळता येतात. त्यामुळे एकदा पद घेतल्यानंतर मला वेळ नाहीये, मला हे काम आहे, मला हे सतत सांगू नये. कधी ना कधी असं होणार, आपण वेळ देऊ शकणार नाही किंवा इतर काही कामाला प्राधान्य द्यावं लागेल, तर कधीतरी ते चालू शकतो. पण पद घेतल्यानंतर सतत अशी सबब सांगणं हे अजिबात अपेक्षित नाही. पद घेतला तर त्यावर येणारी जबाबदारी, त्या पदावर येणारी कामं ही आपण सातत्याने आणि व्यवस्थित करणं आपल्याला अपेक्षित आहे. दुसरा मुद्दा असा आहे की आपण जे
कार्यकर्ते किंवा पदाधिकारी आहेत आपण कुठलीही त्यांच्याकडनं काही वर्गणी घेत नाही, पण आपण एक आपल्या सगळ्यांना माहितीये की आपलं अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र आहे जे मासिक आहे, दर महिन्याला निघतं, ज्याची वार्षिक वर्गणी फक्त 200 रुपये आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने ह्या वार्तापत्राचं सभासद असलंच पाहिजे. या वार्तापत्राच्या माध्यमातून राज्यभर आपल्या काय काय ऍक्टिव्हिटीज चालल्या आहेत किंवा काय काय कार्यक्रम चाललेले आहेत, आणि ज्ञानाचे पण काही चांगले लेख असतात, माहिती देणारे लेख असतात, त्यामुळं प्रत्येक पदाधिकारी हा वार्तापत्राचा वर्गणीदार असलाच पाहिजे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे की वार्तापत्राचे ज्यावेळी आपण वार्षिक अंकासाठी जाहिराती दरवर्षी गोळा करत असतो, तर ह्या ज्या जाहिराती आपण गोळा करतो त्यावरच आपलं वर्षाची अर्थव्यवस्था अवलंबून असते. भले विरोधक काही म्हणत की यांना फॉरेनचं फंडिंग आहे किंवा हे असं कुठलंही अनुदान नाही, केवळ लोकवर्गणीतून आपला अंकही चाललाय आणि आपली चळवळही चालली आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी ची ही जबाबदारी आहे की त्यांनी वार्तापत्राच्या वार्षिक अंकासाठी जाहिराती गोळा केल्या पाहिजे, त्यासाठी थोडी चिकाटी दाखवली पाहिजे. 10 जणांना भेटलो तर त्यातले 9 जण नाही म्हणणार आहे याची मनाची तयारी ठेवून जर हे काम केलं तर ते सहज करता येण्यासारखं असतं. त्यामुळे हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला हे वार्तापत्राचं स्वतः वर्गणीदार असणं आणि इतरांना वर्गणीदार करणं आणि जाहिराती गोळा करणं या गोष्टी आपण अगदी मनापासून आणि वेळ देऊन करायला पाहिजेत. आणखी एक गोष्ट अशी की आपल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं जे कार्य चालतं ते एका चतुःसूत्रीवर चालतं. ती चतुःसूत्री मी तुम्हाला सांगतो की पहिलं सूत्र असं आहे की शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध. यामध्ये कसं आहे की आपण अंधश्रद्धांना विरोध करतोच नक्की, पण त्यातल्या त्यात ज्या शोषण करणारे अंधश्रद्धा आहेत त्याच्यावर आपण जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे. म्हणजे जर एखादा जर रोज काही प्रार्थना म्हणत आहे ते किंवा कुठं देवळात जात असेल तर त्याला आपण विरोध करण्यात आपली शक्ती वाया घालवायचं कारण अजिबात नाही. पण जिथं देवधर्म, मगाशी मॅडमनी सांगितलं, म्हणतोय मॅडमनी देवधर्माच्या बाबतीत आपली भूमिका तटस्थ आहे, अगदी बरोबर आहे, पण देवधर्माच्या नावावर जिथं शोषण होत असेल तिथं आपण ठामपणे त्याला विरोध केला पाहिजे, त्याच्या मागं उभं राहिलं पाहिजे. त्याबरोबरच हे बुवाबाजी, भूत, भानामती ह्या अशा ज्या काही गोष्टी आहेत की ज्याच्यातून जनसामान्यांचं शोषण केलं जायचं त्याविरुद्ध आपण लढा द्यायला पाहिजे. ते दुसरं सूत्र जे आपण अंगीकारलेलं आहे ते सूत्र असं की वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार. तर वैज्ञानिक दृष्टिकोनाचं म्हणजे काय, तर एका वाक्यात सांगायचं असेल तर जेवढा पुरावा तेवढाच विश्वास ही वैज्ञानिक दृष्टिकोनाची सरळ साधी व्याख्या आहे. ह्या दृष्टी वैज्ञानिक, मग बाकी त्याच्याबरोबर हे पण आहे निरीक्षण, अनुमान, प्रचिती, हे बाकी घटक पण त्याच्याबरोबर आहे, प्रयोग आणि प्रयोगातलं सातत्य. तर याच्यातून वैज्ञानिक दृष्टिकोन हा सिद्ध होत असतो. तर आपल्या संविधानाने सुद्धा आपल्याला की प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे की वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करणं, प्रचार आणि प्रसार करणं. तर आपल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच हे त्यांनी हे अतिशय जाणीवपूर्वक केलं पाहिजे. तुम्ही जर कार्यकर्ता म्हणून काम करत असाल, पदाधिकारी म्हणून काम करत असाल, तर तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगलाच पाहिजे आणि त्याचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. तिसरं जे आपलं सूत्र आहे, तिसरं सूत्र असं आहे की धर्माची विधायक आणि कालसापेक्ष चिकित्सा. यामध्ये आपण असं आहे की आपण धर्माचे बाबतीत जरी तटस्थ असलो तरी ज्या काही धर्माच्या नावाखाली ज्या काही परंपरा, कर्मकांडे किंवा इतर काही गोष्टी चालू असतात त्याची आपण चिकित्सा करायला पाहिजे. त्याला काही जर त्याच्यात चुकीचं असेल तर त्याला विरोध करतानाच त्याला पर्याय दिला पाहिजे. म्हणजे आपण एक आपल्या समितीच्या कार्यकर्ते जे काम करत असतात त्याचं उदाहरण इथं देता येईल की ज्या पूर्वी गणेश विसर्जन जे व्हायचं ते वाहत्या पाण्यामध्ये गणपती सोडले जायचे, गणपतीच्या मूर्ती, आणि त्याच्यातून अतिशय प्रदूषण वगैरे व्हायचं. तो जो जलप्रवाह असायचा तो प्रदूषित व्हायचा, त्याच्यात जे काही जीव वगैरे असायचे त्यांना त्याच्यातून धोका व्हायचा. तर मग आपण यासाठी अनिस्नेही चळवळ सुरू केली अंधश्रद्धा निर्मूलन समितीने की
गणेश विसर्जन म्हणजे गणपती मूर्तींचं विसर्जन हे वाहत्या पाण्यात न करता हौद तयार करावेत महानगरपालिकेने किंवा तिथल्या तिथल्या शासन व्यवस्थेने, आणि त्या हौदामध्ये आपण गणपतीचं विसर्जन करावं किंवा या पलीकडे जाऊन शाडूचे गणपती करून आपण घरी सुद्धा त्याचं विसर्जन करावं लागतं. हे अनेक वर्ष आपण ही मोहीम राबवल्यानंतर आता बऱ्यापैकी महत्वाचे गणपती पुण्यातले 5 महत्वाचे गणपती या पद्धतीनेच गणेश विसर्जन करत असतात. म्हणजे आता इथं आपण काय केलंय धर्म आपण काय गणपती बसू नका किंवा गणपती विसर्जन करा करू नका असं सांगत नाही. आपण काय सांगतो की गणपती विसर्जन हे पर्यावरण पूरक पद्धतीनेच झाले पाहिजे. अशा पद्धतीने धर्माची जी चिकित्सा करायची त्याला काल सापेक्ष असा पर्याय द्यायचा. हे आपलं तिसरं सूत्र आहे. आणि चौथं जे आपलं सूत्र आहे की समविचारी संघटनांशी जोडून घेणं. म्हणजे अनेक कार्यकर्ते आपल्या विचारांचे असतात, ते आपल्या समितीत आपल्याबरोबर काम करतातच असं नाही, पण ते इतर काही संघटनांबरोबर काम करत असतात. आपण त्यांच्याशी संपर्कात राहिलं पाहिजे, संवाद राहिला पाहिजे, संवाद त्यांच्याशी ठेवला पाहिजे, आपल्या कार्यक्रमांना त्यांना आमंत्रित केलं पाहिजे, आपण त्यांच्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे. कारण डॉक्टर दाभोळकर नेहमी म्हणायचे की अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ ही समग्र परिवर्तनाच्या चळवळीचा एक भाग आहे. त्यामुळे आपण हे ही जी समग्र परिवर्तनाची चळवळ आहे, जी पुरोगामी चळवळ आहे, त्याच्याशी त्या अशा लोकांशी सतत संपर्कात राहिलं पाहिजे. आणि याच्यातूनच मग आपल्याला नवीन नवीन कार्यकर्ते मिळत जातात. तर अशा ह्या चतुसूत्रीवर आपलं काम चाललेलं आहे. ही चतुसूत्री सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यवस्थित समजून घेतली पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्याला आपण आपलं काम केलं पाहिजे. पुढचा मुद्दा असा आहे की आपल्या हे जे राज्य कार्यकारी समिती वगैरे आहेत, आपण एक 12 विषय निवडलेले आहेत की ह्या 12 विषयांमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतो. तर मगाशी प्रशांनी 6 विभाग सांगितले, आणखी काही 6 विभाग आहेत. तर हे जे विभाग आहेत तर आपली शाखा कार्यकारिणी किंवा जिल्हा कार्यकारिणी निवडताना शक्यतो प्रत्येक विभागासाठी एक कार्यकर्ता आपण निवडला पाहिजे. आणि ह्या विभागांकडनं जे काही उपक्रम राबवले जातील, जे काही प्रशिक्षण शिबिर घेतली जातील, त्याला त्या प्रशिक्षण शिबिराला किंवा त्या कार्यक्रमाला ते उपक्रम आपण आपल्या शाखा पातळीवर जिल्हा पातळीवर राबवले पाहिजे. आणि त्यासाठी हे जे 6 विषयाचे जे राज्यव्यापी जे 6 विषय समित्या आहेत त्यांनी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला पाहिजे. आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपवर प्रत्येक शाखेच्या जिल्ह्याच्या त्या विषयाचा जो समन्वयक असेल त्याला ऍड केलं पाहिजे. त्याबरोबर प्रत्येक शाखा जिल्ह्याचा कार्याध्यक्ष आणि सेक्रेटरी यांनाही त्याच्यात ऍड केलं पाहिजे. अशा पद्धतीने व्हॉट्सअप ग्रुप तयार केला तर आपण जे विविध कार्यक्रम राबवणार, प्रशिक्षण राबवणार, त्याची माहिती शाखा पातळीपर्यंत जाऊ शकते. आणि शाखेतले जे असे समन्वयक आहे त्यांनी आपल्या बाकीच्या लोकांपर्यंत ती माहिती पोहोचवणं आवश्यक आहे. असे उपक्रम राबवताना एक मोठी काळजी घ्यायला पाहिजे की ज्यावेळी आपण एखादा कार्यक्रम घ्यायचं ठरवतो त्याचं अगदी वेळे म्हणजे वेळेने ऍडव्हान्स त्याचं नियोजन करायला पाहिजे. म्हणजे ऐनवेळी कोणाला तरी फोन करायचं तसं नाही, 1-2 दिवस आधी फोन करून जे कार्यकर्ते त्याच्यात सहभागी होणार आहे त्यांना फोन करून की कार्यक्रम काय आहे, तो कुठं आहे, तो कसा आहे, कोणावर काय जबाबदारी आहे, हे सगळं अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने त्यांना सांगितलं पाहिजे. म्हणजे तो कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो. दुसरी गोष्ट असं आहे की हा आपण जे कार्य करतो तर आपले अनेक कार्यकर्ते हे लष्कराच्या भाकरी बाजल्यासारखाचे स्वतःच्या खिशातून खर्च करत असतात. ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर तसा खर्च करावा, पण जर काही कार्यकर्त्यांना ते शक्य नसेल तरीही त्यांनी काही फरक पडत नाही. इतर कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे की तो कार्यकर्ता आर्थिक सहयोग करतो की नाही हे न पाहता प्रत्येक कार्यक्रमात त्याला बरोबरीने सहभागी करून घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी त्या कार्यक्रमाचं व्यवस्थित नियोजन करण्यासाठी वेळेने ऍडव्हान्स केलं पाहिजे. म्हणजे ऐनवेळी कुठेही धावपळ वगैरे होत नाही हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे.
त्याशिवाय आपला जो कार्यकर्ता आहे तर तो हा अभ्यास असला पाहिजे. मग आपण काय वाचलं पाहिजे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर दाभोळकरांची 12 पुस्तके ज्याच्यातून ही चळवळ बऱ्यापैकी राज्यभर पसरली, त्याला डॉक्टरांचं लिखाण हे महत्वाचं होतं. तर आपण सगळ्यांनी हे डॉक्टरांच्या पुस्तकाचा अभ्यास केला पाहिजे, त्याचं व्यवस्थित चिंतन मनन केलं पाहिजे. कारण अनेक वेळा काय होतं की लोक काही प्रश्न विचारतात, तर अशा प्रश्नांना आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. त्यासाठी डॉक्टरांच्या पुस्तकाचा अभ्यास केला पाहिजे. विशेषतः आपली विषय आणि संघटना मार्गदर्शिका ही जी पुस्तिका आहे, जी 100 रुपयाची पुस्तिका आपण केवळ 60 रुपयात उपलब्ध करून देतो, ती जर कोणाला ते आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याकडे ती पुस्तिका असलीच पाहिजे. ती जर कोणाला हवी असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करा की त्या याच्यातून मग प्रत्येक विषयामध्ये अनिश्ची काय भूमिका आहे हे कार्यकर्त्याला माहिती असलं पाहिजे. मग लोक ज्या तुम्हाला असे जे खोचक किंवा तिरकस प्रश्न विचारतात, मग तुम्ही देव मानता का, मग हे असं कसं, हे तसं कसं, तर ह्या सगळ्या गोष्टीला उत्तर देण्यासाठी कार्यकर्त्यांनी अभ्यासू असलं पाहिजे. आणि अशा वेगवेगळ्या पुस्तकांचा आपण विशेषतः अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भात जी पुस्तकं आहेत, पुरोगामी विचारांची जी पुस्तकं आहेत, त्याचा आपण सतत अभ्यास केला पाहिजे, मनन आणि चिंतन केलं पाहिजे. त्याचबरोबर आजकाल काय होतंय की सोशल मीडिया, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोशल मीडिया आज खूप म्हणजे वाचण्यापेक्षाही सोशल मीडियावर, म्हणजे आपण म्हणतो की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे, त्याच्यावर काय काय मेसेज येतील, त्याचे कितीतरी जण की ही कविता डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या नावावर पाठवून देतात. तर आपल्याला हे माहिती पाहिजे की कविता दाभोळकरांची आहे की नाही. समजा व्हॉट्सअपवर एखादा चुकीचा मेसेज असेल, आपल्याला त्याला उत्तर देता नाही देता आलं, तर आपले जे ज्येष्ठ कार्यकर्ते जे तज्ज्ञ आहेत त्यांच्यापर्यंत तो मेसेज नेऊन त्याला काय उत्तर द्यायचं हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्याचबरोबर सोशल मीडियाचा वापर सुद्धा आपण आपल्या विचारांच्या प्रचार आणि प्रसारासाठी जास्तीत जास्त केला पाहिजे. म्हणजे आज विशेषतः तरुण वर्ग हा पूर्णपणे सोशल मीडियाचा वापर करणारा आहे, तर त्या दृष्टीने आपण त्या गोष्टीचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला पाहिजे. जे अगदी ज्येष्ठ कार्यकर्ते की ज्यांना आता सोशल मीडियाचे एवढं ते कसं वापरायचं माहित नाही, तर शक्य असेल त्यांनी ते माहिती करून घेतलं पाहिजे. कारण आज ती काळाची गरज आहे आणि त्याचा आपण जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे. आपण जे काही वेगवेगळे कार्यक्रम राबवतो किंवा उपक्रम जे राबवणार, तर त्याचं आपण वृत्तांकन केलं पाहिजे. म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याने ही जबाबदारी घेतली पाहिजे की जो कार्यक्रम झाला त्याची बातमी तयार करायची आणि ती बातमी आणि एखादा फोटो वर्तमानपत्रात पाठवायचा, आपल्या अंधश्रद्धा निर्मूलन वृत्तपत्राला पाठवायचा आणि मध्यवर्तीकडे पण पाठवायचा. म्हणजे आपण जे कार्य केलंय त्याला बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळते आणि प्रसिद्धी मिळाली की कार्यकर्त्यांचा हुरूप वाढतो. पण ते अगदी व्यवस्थित जाणीवपूर्वक केलं पाहिजे आणि बातमी करताना खूप लांबलचक पण नको आणि अगदी त्रुटक पण नको, अशा पद्धतीने ती बातमी तयार करून आणि त्याच्यावर एखादा फोटो हे करून आपण वृत्तपत्राला, वार्तापत्राला आणि मध्यवर्तीला पाठवायला पाहिजे. या आपल्यापैकी मध्यंतरी प्रशांत पोद्दारांनी सगळीकडे एक गुगल फॉर्म पाठवत होता, तर आपल्यापैकी प्रत्येक कार्यकर्त्याची ही जबाबदारी आहे की आपण हा गुगल फॉर्म भरून दिला पाहिजे. ज्यांनी अद्याप भरून दिला नसेल त्यांनी तो भरून द्यावा. मी पोद्दार प्रशांत सरांना विनंती करतो की त्यांनी परत एकदा ते गुगल फॉर्म ग्रुपवर पाठवावा, कारण आपल्या सगळ्यांची माहिती, संकलित माहिती मध्यवर्तीकडे असणे आवश्यक आहे. त्यासाठी हा गुगल फॉर्म आपण भरून पाठवायला पाहिजे. आणि आता मी हा माझा आता शेवटचा मुद्दा मी सांगतो की हे जे काम करतो आपण त्याच्यातून आपलं पण व्यक्तिमत्व विकास होत असतो. म्हणजे आपल्याला एक प्रकारे या कामातून आपली ओळख जसं मगाशी मनपे मॅडमनी सांगितलं की याच्यामध्ये ओव्या कमी आणि शिव्या जास्त, बरोबर आहे, अगदी तसं असतं. पण तरी सुद्धा समाजात हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा पदाधिकारी आहे म्हटल्याबरोबर तुमच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा होतो. अनेक ठिकाणी तुमच्याकडे आदराने पाहिलं जातं, तुम्हाला मान दिला जातो. हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे. त्यामुळं हे कार्य आपण करताना ह्या कामातून आपल्याला ओळख मिळणार आहे, आपला व्यक्तिमत्व विकास होणार आहे. आपण की एक सोशल मीडियावर सुद्धा कसं बोलायचं, कसं आणि संयमित कसं बोलायचं, हे सगळं आपल्याला चळवळीतून शिकायला मिळतं. की डॉक्टर दाभोळकर हे नेहमी म्हणायचे की आपण जे काम करतो
त्या कामातून आपल्याला आनंद मिळाला पाहिजे आणि मजा वाटली पाहिजे, तर ते काम करायला आपल्याला हुरूप येईल. तर ही गोष्ट आपण सतत लक्षात ठेवली पाहिजे की ह्या कामातून आपल्याला आनंद मिळाला पाहिजे आणि आनंद मिळण्यासाठी आपण झोकून देऊन काम करताना काही पथ्य पण सांभाळले पाहिजे की आपण इतरांविषयी, जसं मगाशी मनपे मॅडमनी सांगितलं की इतरांना बोलताना त्यांना लागेल किंवा निष्कारण शत्रुत्व निर्माण होईल अशा पद्धतीने न बोलता सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जाऊन सगळ्यांनी एकोप्याने काम केलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण जर काम केलं, आपल्या जबाबदाऱ्या आपण नीट पार पाडल्या पदाधिकाऱ्यांनी विशेषतः, तर ही चळवळ लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये कुठली अडचण येणार नाही, ही जास्तीत जास्त चळवळ वर्धिष्णू होईल याविषयी माझ्या मनात काही शंका नाही. मला इथं हा विषय मांडण्यासाठी एक वेळ दिला त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो आणि आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं, आपल्या सगळ्यांना धन्यवाद. ओव्हर टू प्रशांत. धन्यवाद लनवाणी सर. अत्यंत सोप्या भाषेत आणि मुद्देसूदपणे आपण एकूणच कार्यकर्ता याच्या जबाबदाऱ्या काय असाव्यात, स्वतःचं कुटुंब सांभाळून नोकरी सांभाळून प्राधान्याने जर जबाबदारी आपण घेतली असेल तर ती जबाबदारी महत्वाची समजून आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चतुःसूत्रीला मध्यस्थानी धरून एकूणच आपली कार्यपद्धती कशी कृतीशील ठेवता येईल याच्याबद्दलचा छान असा संवाद आपण या ठिकाणी कार्यकर्त्यांशी साधलेला आहे. आपले मनापासून धन्यवाद. याच्यानंतरचा आपला जो संवाद आहे तो देखील अतिशय महत्वाचा आहे. प्रश्न आपण घेणार आहे, प्रश्न आपण शेवटी घेणार आहे प्रश्न सगळे सर. हॅलो, त्यानंतर मग प्रश्नाला हे नसतं, लेटेस्ट जर विचारलं तर चांगलं होईल असं मला तरी वाटतंय. नाही नाही, तिघांची मांडणी कृपया मध्ये कृपणी मध्ये बोलू नका, म्हणजे आपण प्रश्न शेवटी घेणार आहोत प्लीज. आपण भरपूर वेळ ठेवलेला आहे, आपण वेळ ठेवलेला आहे प्रश्नासाठी. आपण प्रश्न सर्व घेणार आहोत, तीनही आपले संवादक जे आहेत ते आपल्याशी प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. याच्यानंतर आपला जो विषय आहे तो अतिशय महत्वाचा आहे. आपण समजून घेतलं की कार्यकर्त्याची आचारसंहिता समजून घेतली, कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्या समजून घेतल्या. आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं समजून घ्यायचं आहे ते म्हणजे काम करत असताना शाखा कशी सुरू करायची, शाखा सुरू केल्यानंतर ती चालवायची कशी, त्याची रचना काय असली पाहिजे, त्या एकूण शाखेमध्ये बैठकी कशा घ्यायच्या, त्याचं रेकॉर्ड कसं घ्यायचं, म्हणजे एकूणच आपली रचना कशी आहे याच्याबद्दलची मांडणी करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत लातूरवरून रमेश माने सर. हे देखील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, अनेक शिक्षकांची प्रशिक्षण त्यांनी घेतलेली आहेत. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी शाखा कशी चालवावी याच्याबद्दलचा आपला संवाद सुरू करावा. ओव्हर टू रमेश माने सर. हॅलो माने सर, आवाज येतोय? आवाज माझा? हा येतोय, सुरू करा सर. नमस्कार सर्वांना. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून आयोजित केलेले आहे या शिबिरामध्ये. सर थोडस तुम्ही मागे व्हा, थोडं सर प्लीज थोडं मागे व्हा, तुमचा चेहरा अर्धाच येतोय. अजून थोडं लॅपटॉप थोडं पुढे घ्या. हा बस ओके, आणखी थोडा घ्या, थोडा पुढे घ्या आणखी. ओके ओके ओके, चालू करा सॉरी. आवाज येतोय? हा येतोय सर, चालू करा. हा नमस्कार सर्वांना. प्रशांत सर आवाज येतोय? सर आवाज व्यवस्थित येतोय, तुम्ही सलगपणे बोला. आता आवाज व्यवस्थित येतोय. शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून आयोजित संघटना बांधणी शिबिरामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. या शिबिराला प्रास्ताविक शिबिराचं प्रास्ताविक करणारे डॉक्टर हमीद दाभोळकर
कार्यकर्त्यांची आचारसंहिता सांगणाऱ्या म्हणते मॅडम, कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्या सांगणारे ललवाणी सर, आणि आपण प्रशिक्षण विभागाचे सर्व माझे सहकारी आणि आपण सर्वजण उपस्थित ज्येष्ठ साथीनो, संघटना बांधणी हा डॉक्टरांच्या अत्यंत आस्थेचा आणि आवडीचा विषय होता. संघटना बांधणीसाठी डॉक्टर महाराष्ट्रभर फिरले. महाराष्ट्रातला असा एकही तालुका नाही की ज्याच्यामधून आपल्या संघटना बांधणीचं काम झालेलं नाही. आणि त्यामुळंच महाराष्ट्रातील एक कोर विचारवंत व विचार शलाकाचे संपादक डॉक्टर नागोराव कुंभार हे असं म्हणाले की आत्ताच ललवाणी सरांनी जो उल्लेख केला की डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे महाराष्ट्राचे आधुनिक आगरकर आहेत, की ज्यांनी संघटना उभी केली आणि त्याच्यासाठीच लिटरेचर दिलं. आणि डॉक्टरांनी अशी विभागवार शिबिर महाराष्ट्रभर घेतली वेगवेगळ्या विभागामध्ये, आणि त्याच्यामधून आपण घडत गेलो. असंख्य कार्यकर्ते, हजारो कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये आज उभे आहेत. संघटना बांधणी हे या कोरोना काळामध्ये हे अत्यंत गरजेचं आहे, आणि हे काम आपण आता ऑनलाईन च्या माध्यमातून करतो आहोत. तरी हे या संघटना बांधणी शिबिरासाठी प्रशिक्षण विभागानं जो पुढाकार घेतला त्याबद्दल सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि आत्ता जे दोन विषय झाले त्याच्यानंतरचा जो महत्त्वाचा विषय आहे तो शाखा कशी चालवावी याच्या संदर्भातला. तर साधारणतः शाखा कशी चालवावी हे पाहत असताना आपल्याला संघटनेची रचना समजून घेणं महत्त्वाचं आहे. साधारणतः मी स्थानिक शाखेकडून वरपर्यंत असली आपलेली आपली रचना आपल्या समोर मांडतो आहे. आपल्या रचनेमध्ये आपली स्थानिक शाखा आहे जिथं जिल्हा गाव पातळीवर असलेली, तालुका पातळीवर असलेली, आणि त्याच्यानंतर या दोन शाखेच्या नंतर आपली वरची शाखा येते जिल्हा शाखा. आणि संघटनेमध्ये झालेल्या बदलानंतर आपण वेगवेगळ्या विभागाच्या 12 विभाग समिती आपण स्थापन केलेले आहेत. त्यामध्ये बुवाबाजी समिती आहे, वार्तापत्र विभागाची समिती आहे, प्रकाशन विभागाची समिती आहे, वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प विभाग आहे, विविध उपक्रम विभाग आहे, महिला विभाग आहे अत्यंत महत्त्वाचा आपल्या साठी असलेला, प्रशिक्षण विभाग आहे, युवा विभाग आहे, त्याचबरोबर सोशल मीडिया विभाग आहे, सांस्कृतिक विभाग आहे, मानसिक आरोग्य विभाग आहे आणि कायदा विभाग आहे. या सर्व विभागाच्या माध्यमातून आपण ही सगळी संघटनेची रचना या पद्धतीची आहे. आणि त्यानंतर आपल्याकडं जी समोर उभी राहते ती कार्यकारी समिती आणि त्यानंतर सल्लागार समिती. तर या प्रकारच्या रचनेमधून आपली संघटना आता उभी टाकलेली आपणाला दिसून येते. राज्यस्तरावर स्त्रीस्तरीय रचनेनुसार आपण विभाग समिती, प्रत्येक विभागाच्या कार्यकारी समिती आणि सल्लागार समिती या तीन समितीच्या माध्यमातून आपण हे काम चालू ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर जो पुढचा मुद्दा आहे की शाखा जर मला चालू ठेवायची असेल तर ही रचना मला समजून घेतली पाहिजे. आणि त्यानंतर जे शाखेमध्ये कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांचे प्रकार काही आपण ठरवलेले आहेत. संघटनात्मक क्रियाशील कार्यकर्ता हे एक कार्यकर्त्याचं किंवा सभासद हे आपण मानतो आहोत. की संघटनात्मक क्रियाशील कार्यकर्ता, क्रियाशील कार्यकर्ता, व्यक्तिगत क्रियाशील कार्यकर्ता आणि हितचिंतक सभासद या चार सभासद प्रकारामधून आपली शाखा साधारणतः चालू राहते. आता क्रियाशील कार्यकर्ता, संघटनात्मक क्रियाशील कार्यकर्ता कोणाला म्हणायचं याच्या संदर्भातल्या सुद्धा आपल्या काही आयडिया आपल्या क्लिअर असले पाहिजेत. त्यामुळे संघटनेच्या शाखा बैठकीला बहुसंख्य वेळा उपस्थित राहणारा कार्यकर्त्याला आपण संघटनात्मक क्रियाशील कार्यकर्ता. त्याचे काही निकष आहेत. त्याच्यामधला पहिला निकष आहे की संघटनेच्या शाखा बैठकीला बहुसंख्य वेळा उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मिळवता कार्यकर्ता असेल संघटनात्मक क्रियाशील कार्यकर्ता तर स्वतःच्या उत्पन्नाचा 0.5% किंवा 250 रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती वर्षभरात
शाखेला जमा करावी असा असा एक निकष आहे. त्याचबरोबर आता ललवाणी सरांनी ज्याचा उल्लेख केला की आपलं सगळ्यात महत्वाचं चळवळीचं मुखपत्र अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र, या वार्तापत्राचं वर्गणीदार होणं हे या सर्व प्रकारच्या कार्यकर्त्यासाठी बंधनकारक आहे, क्रियाशील कार्यकर्त्यासाठी सुद्धा ती आहे. त्याचबरोबर आपला जो प्रकाशन विभाग आहे, आपल्या समितीचे जे 12 विभाग आहेत त्याच्यामधला आपला सगळ्यात महत्वाचा विभाग आहे प्रकाशन विभाग. तर या प्रकाशन विभागाच्या माध्यमातून जी वर्षभर आपलं प्रकाशन केलं जातं, परवाच आपले 5 बालसाहित्यामध्ये आपण अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून बालसाहित्यामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे आणि 5 पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे. तर या प्रकाशन विभागामार्फत प्रकाशित केलेल्या पुस्तकाची किमान एक प्रत आपल्याकडे असणं किंवा विकत घेणं हे बंधनकारक आहे. त्याचबरोबर चौथा पाचवा निकष आहे या संघटना. तुमच्या पीपीटी चालू आहेत का? पीपीटी तुम्ही दाखवणार होता, ते दिसत नाही आहेत. प्लीज दिसत नाही का? हा प्लीज जरा. आता दिसते? आता दिसते सर. ओके सर, धन्यवाद. F5 बटन दाबा. हो आता येत दिसत. हा तर त्याच्या पुढचा जो सभासदाचा प्रकार आहे क्रियाशील कार्यकर्ता. या क्रियाशील कार्यकर्त्या करता संघटनात्मक क्रियाशील कार्यकर्त्याच्या ज्या जे निकष आहेत तेच क्रियाशील कार्यकर्त्यासाठीचे सुद्धा आहेत. त्याच्यामधला संघटनेच्या शाखा बैठकीला बहुसंख्य वेळा उपस्थित राहणे, मिळवता कार्यकर्ता असेल तर 0.5% उत्पन्नाचा किंवा 250 रुपये देणे, प्रकाशनाची एक प्रत स्वतःकडे विकत घेणे आणि त्याचबरोबर आठवड्यातून 4 तास आणि महिन्यातून 1 दिवस या समितीच्या संघटनात्मक कामाला देणे हेच या क्रियाशील कार्यकर्त्याचे निकष आहेत. आता तिसरा जो प्रकार आहे तो व्यक्तिगत क्रियाशील कार्यकर्ता आहे. खर तर व्यक्तिगत क्रियाशील कार्यकर्ता हा ज्या ठिकाणी शाखा नाहीये त्या ठिकाणी संघटनात्मक काम उभं नाहीये, शाखा कुठली आपली स्थापन झालेली नाही आणि कार्यकर्ता त्या ठिकाणी आहे की जो स्वतःच्या कल्पकतेने अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संलग्न राहून काही उपक्रम काही कार्यक्रम राबवतोय. संघटनेचा विचार तिथं पोचवणाऱ्या कार्यकर्त्याला आपण व्यक्तिगत क्रियाशील कार्यकर्ता असं म्हणतो. त्यामुळं या व्यक्तिगत क्रियाशील कार्यकर्ता सुद्धा वार्तापत्राचा वर्गणीदार असणं गरजेचं आहे कारण वार्तापत्रामधून आपल्या संघटनेचं मुखपत्र असल्यामुळं संघटनेच्या घडामोडी त्या त्या महिन्याचे उपक्रम हे आपण वार्तापत्रामध्ये देतो, त्याच्या बातम्या आपण देतो वार्तापत्रामध्ये. त्यामुळं वार्तापत्राचा हा क्रियाशील कार्यकर्ता सभासद असणं सुद्धा गरजेचं आहे. आणि चौथा जो प्रकार आहे तो हितचिंतक सभासद. तर हा हितचिंतक सभासद हा वार्तापत्राचा वर्गणीदार असतो. आपल्या स्थानिक शाखेमधले जे कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्याशी संबंधित आहेत, शाखेच्या काही कामाबद्दल त्यांना माहिती आहे, पूर्णतः माहिती आहे. काही कामाबद्दल काही शंका आहेत समितीच्या, परंतु काही कामाबद्दल मात्र त्यांना या कामाची आवड आहे आणि त्या कामाला त्यांचा हातभार आहे, पाठिंबा आहे. तर अशा सभासदाला आपण संघटनेमध्ये जोडून ठेवण्यासाठी हितचिंतक सभासद म्हणून आपण त्यांना जोडून ठेवतो. वर्षभरात आपल्या होणाऱ्या उपक्रमाबद्दलची माहिती त्यांच्यापर्यंत पोचवणे आणि त्यांच्या आवडीच्या उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग आणि पाठिंबा घेणे. तर साधारणतः संघटनेमध्ये हे 4 सभासदाचे प्रकार आहेत आणि या 4 सभासदाच्या प्रकारांच्या माध्यमातून आपण शाखा चालवू शकत असतो. आता सगळ्यात महत्वाचं की शाखा चालवायची आपल्याला तर शाखा स्थापन करायची असेल तर स्थापन करायची की जिल्हा आणि राज्य पदाधिकारी जे आहेत किंवा विभाग समितीचे पदाधिकारी असतील, कार्यकारी समितीचे पदाधिकारी असतील आणि सल्लागार समितीचे पदाधिकारी असतील,
किंवा जिल्ह्याचे पदाधिकारी असतील, तर या पदाधिकाऱ्याच्या संपर्कात आल्यानंतर काही पदाधिकारी एक दोन बैठका त्या ठिकाणी घेऊन ज्या ठिकाणी शाखा स्थापन होण्याचं वातावरण तयार झालेलं आहे, काही कार्यकर्ते जोडले गेलेले आहेत आणि किमान 5 किंवा त्यापेक्षा अधिक क्रियाशील कार्यकर्ते असलेल्या गटाला त्या ठिकाणी म्हणजे स्थानिक ठिकाणी गाड्या खेड्यामध्ये तांड्या वाडी वस्ती कुठेही असो आपली शाखा स्थापन करण्याची त्यांना परवानगी येते. मध्यवर्ती आपली कार्यकारी समिती, सल्लागार समिती, विभाग समिती आणि जिल्हा कार्याध्यक्ष संघटना बांधणी सचिव यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण एका ठिकाणी ही एका गावामध्ये एकच शाखा आपण स्थापन करत असतो. शाखेची जी कार्यकारिणी आहे, हॅलो आवाज येतोय का? आवाज येतोय ना? माने सर F5 बटन प्रेस करा म्हणजे तुमची स्क्रीन मोठी दिसेल. F5 स्क्रीन मोठी दिसते. ओके सर, ओके चालू ठेवा. दिसतय का? स्क्रीन मोठी दिसते चांगली. दिसते ना? हो चांगली दिसते. हा कंटिन्यू करा सर. दिसते दिसते चालू ठेवा सर. साधारणतः शाखेची कार्यकारिणी आपण प्रत्येक वर्षी नव्याने लोकशाही पद्धतीने निवडत असतो. त्याला या कार्यकारिणी निवडीसाठी प्रत्येक वर्षी जिल्हा कार्याध्यक्ष किंवा मध्यवर्तीचे प्रतिनिधी जे आपण सांगितले आता की विभाग, कार्यकारी आणि सल्लागार समिती याच्यापैकी कुणीतरी आपण उपस्थित राहतो आणि दरवर्षी ही कार्यकारिणी निवडली जाते. तिसरं आहे की कार्यकारिणी निवडीसाठी मतदानाचा अधिकार आहे. जर लोकशाही पद्धतीने आपण ही निवड करत असतो आणि त्यामुळे मतदानाचा अधिकार आहे, तर असा हा मतदानाचा अधिकार कुणाला आहे? तर किमान 6 महिने संघटनात्मक क्रियाशील किंवा क्रियाशील कार्यकर्ता असलेल्या सर्वांना हा मतदानाचा अधिकार आहे. मात्र असा कार्यकर्ता प्रत्यक्षात गेल्या 6 महिन्यातील बहुसंख्य बैठकांना उपस्थित असावयास हवा. केवळ मतदानासाठी येऊन चालणार नाही तर बहुसंख्य बैठकांना चळवळीच्या संघटनेच्या स्थानिक शाखेच्या उपस्थित असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शाखेचा पदाधिकारी होण्यासाठी किमान 1 वर्षभर सदस्य असणं गरजेचं आहे. संघटनात्मक क्रियाशील या दोन्हीपैकी 1 वर्षभर चळवळीचं याच्या पाठीमागचा उद्देश हा आहे की चळवळीची संघटनात्मक रचना, चळवळीतलं संघटनात्मक काम, संघटनेची कार्यपद्धती या सर्व गोष्टीची माहिती त्यांना असावयास हवी, त्याची जाणीव त्यांना असावयास हवी. म्हणून आपण शाखा पदाधिकारी होण्यास किमान वर्षभर सदस्य असणं आवश्यक आहे. हा नियम आपण त्यांच्यासाठी लावलेला आहे. फक्त आपण शाखेच्या पहिल्या वर्षी हा नियम लागू करत नाही, कारण नवीन शाखा स्थापन असेल तर त्या पदाधिकारी. त्याचा पुढचा मुद्दा असा आहे की पदाधिकाऱ्यामध्ये शाखा कार्याध्यक्ष व प्रधान सचिव या दोघांची निवड करावीच. बाकीच्या ज्या ज्या विभागासाठी कार्यकर्ते इच्छुक असतील त्या त्या विभागाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवावी. म्हणजे 2 अत्यंत महत्वाची पदं संघटनेमध्ये आहेत, शाखा पातळीवर ते जिल्हा पातळीवर. शाखा कार्याध्यक्ष आणि प्रधान सचिव यांच्यावरच शाखा क्रियाशील शाखा आपली चालत असते आणि त्यामुळे या 2 सदस्यांची, या 2 पदाधिकाऱ्यांची निवड आपणाला करणं गरजेचं आहे. बाकीच्या विभागासाठी त्या त्या विभागाला इच्छुक असणारे, त्या विभागामध्ये काम करण्याची आवड असणाऱ्या कार्यकर्त्यांची निवड आपण त्या विभागामध्ये करावी आणि त्यांच्यावरती जबाबदारी सोपवावी. तर त्यांच्या इच्छेशिवाय ही जबाबदारी, म्हणजे एखाद्याला वैज्ञानिक जाणीवा विभागाचं काम करायचं तर त्यांना तीच जबाबदारी आपण देत असतो.
त्याचबरोबर पुढचा मुद्दा की शाखेतील कार्याध्यक्ष व प्रधान सचिव यांनी प्रत्येक आठवड्याला किमान 4 तास शाखेच्या कार्याला देणे आवश्यक आहे. आताच मी म्हटलं आता आपण मनपे मॅडमने अत्यंत उत्तम अशी आचारसंहिता कार्यकर्त्यांची सांगितलेली आहे. वेळेचं नियोजन आपल्याकडे असलं पाहिजे. त्यामुळे शाखेतील कार्याध्यक्ष आणि प्रधान सचिव यांनी तर अगदी किमान 4 तास प्रत्येक आठवड्याला शाखेच्या कामाला देणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला ही शाखा सुरू करता येते. आता ही शाखा कशी सुरू करावी? तर शाखा सुरू करण्यासाठी आत्ताच आपण म्हटलं की समितीची कार्यपद्धती, ध्येय धोरण, वेगवेगळी मतमतांतर, आपल्याकडे आत्ता देव आणि धर्माच्या बाबतीत जे चळवळीचं आपल्या संघटनेचं मत आहे ते मान्य असलं पाहिजे. मग म्हणून शाखा सुरू पुन्हा कशी करावी? तर समितीची ध्येय धोरणे मान्य असलेल्या कोणत्याही व्यक्तीला समितीची शाखा सुरू करू करता येते, सुरू करू शकतात. त्याच्यासाठी आता जे आपण सांगितलं की या जिल्हा आणि राज्याच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आपण ती शाखा सुरू करू शकतो. समितीची ध्येय धोरणे मान्य असलेले व शाखा स्थापनेसाठी इच्छुक असलेले असे 5 जण किमान असावेत की त्यांनी क्रियाशील कार्यकर्त्यांचे निकष पूर्ण केलेले असावे. क्रियाशील कार्यकर्ता म्हणून त्यांचे निकष आपल्याला पूर्ण केलेले असावेत. अशा कार्यकर्त्यांना एकत्रितपणे शाखा सुरू करता येते. जे निकष आता आपण सांगितलेले आहेत पूर्वी की क्रियाशील संघटनात्मक आणि क्रियाशील कार्यकर्ते, अशा कार्यकर्त्यांच्या साप्ताहिक वा पाक्षिक बैठका व्हाव्या. मासिक बैठका तर साप्ताहिक आणि पाक्षिक बैठका हे घेणं गरजेचं आहे. बैठक शाखेची बैठक हा आपल्या संघटनेचा सर्वात महत्वाचा घटक आहे आणि ज्याच्यामधून कार्यकर्ते घडत असतात. कार्यकर्त्यांचा अभ्यास होतो, सक्षमीकरण होतं कार्यकर्त्याचं. म्हणून प्रत्येक शाखेची साप्ताहिक आणि पाक्षिक बैठक, किमान साप्ताहिक नाहीतरी पाक्षिक तरी बैठक होणं गरजेचंच आहे. ते बंधनकारकच आहे. त्याचबरोबर पुढचा मुद्दा आहे की या बैठकांचा अहवाल मध्यवर्ती कार्यालय सातारा येथे पाठवावा. आपण खूप काही काम करतो, काही काही वेळा असं होतं कामाच्या घाई गडबडीमध्ये आपलं महत्वाचं काम राहून जाते की आपण जे काम केलेलं आहे ते खरंच आपल्याला मध्यवर्तीपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. मध्यवर्ती कार्यालय आपलं सातारा इथं जे आहे त्या ठिकाणी आपण केलेल्या कामाचा एक अहवाल आपण मध्यवर्तीला शाखेनं पाठवायला हवा. आपण आता 20 डॉक्टरांच्या स्मृती दिनाचा जो कार्यक्रम केला त्याच्या वार्तापत्रामध्ये सुंदर पद्धतीने संकलन केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे आपल्या एकंदरीत महाराष्ट्रभराचं काम संकलित होऊन ते सगळीकडे पोहोचवता आपल्याला येतं. म्हणून ते मध्यवर्ती कार्यालयाकडे अहवाल पाठवणं गरजेचं आहे. मध्यवर्तीच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीतच आपली शाखेची पहिली कार्यकारिणी निवडली जाईल. जिल्हा कार्याध्यक्ष, प्रधान सचिव, मध्यवर्तीचे प्रतिनिधी यांच्या माध्यमातूनच आपणाला ही शाखा सुरू करता येते. आता या शाखेमध्ये शाखा या पद्धतीने आपली शाखा सुरू झाली तर शाखेमध्ये कोणकोणत्या जबाबदाऱ्या आहेत? खरं तर पद म्हणण्यापेक्षा आपण जबाबदाऱ्या असं म्हणतो की ते महत्वाची आपल्याकडं जबाबदारी आपण मान्य करतो की त्यामध्ये अध्यक्ष हे पद आहे, म्हणजे जबाबदारी आहे ती खूप मोठी. उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, प्रधान सचिव, बुवाबाजी संघर्ष विभागाचे सचिव, वार्तापत्र व प्रकाशन विभाग, वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प विभाग, महिला विभाग, विविध उपक्रम विभाग, जात निर्मूलन, विवेकी जोडीदार विभाग, मानसिक आरोग्य विभाग सध्या फार गरजेचा असलेला कोरोनाच्या काळामध्ये, युवा विवेक वाहिनी विभाग, विवेक वाहिनी म्हणून आपण स्वतंत्र महाविद्यालयीन तरुणासाठी सुरू केलेला हा विभाग आहे, सोशल मीडिया विभाग, खूप छान पद्धतीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली संघटना महाराष्ट्रभर पोहोचवण्यासाठी, किंवा प्रशिक्षण विभाग आणि कायदा विभाग आणि सांस्कृतिक विभाग. साधारणतः ह्या जबाबदाऱ्या आणि ही पद आहेत की या पदाला याच्यामध्ये अध्यक्ष किमान म्हणजे आपल्याकडे एकच आपण अध्यक्ष नेमत असतो. उपाध्यक्षाची 1-2 पद आपल्याला नेमता येतात किंवा ते जबाबदारी स्वीकारू शकतात. कार्याध्यक्ष आणि प्रधान सचिव ही शाखेचा कणा असलेली या 2 महत्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. आणि राज्यभर आता जे 4-2 दिवसामध्ये घडलं की वेगवेगळ्या बुवाबाजीचं एक पीक महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आलेले आहे, तर बुवाबाजी संघर्ष विभाग सारखा ही पद आणि या जबाबदाऱ्या साधारणतः आपल्या
शाखेमध्ये आहेत. त्याचबरोबर ही पद आणि जबाबदाऱ्या काम पार पाडताना किंवा बैठक नियमितपणे पाक्षिक आणि साप्ताहिक बैठका घेताना आपण काही गोष्टीचा काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत की आपण जी बैठक घेणार आहोत ती बैठक साप्ताहिक किंवा पाक्षिक असेल तर त्या बैठकीची सूचना शाखेमधील सर्वांना बैठकीपूर्वी पुरेशा अगोदर व योग्य वेळी त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बैठकीत करावयाचा चमत्कार म्हणजे आपण बैठकी आता मंटू सरांनी जे सांगितलं की संघटना बांधणी पुस्तिका भाग एक आणि भाग दोन असे दोन भाग आपले संघटनेचे संघटना बांधणी पुस्तिकेचे ती संघटना बांधणीची पुस्तिका आपल्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण त्याच्यामध्ये बैठक कशी घ्यावी याच्याबद्दलचं सुद्धा खूप छान विवेचन डॉक्टरांनी केलेलं आहे आणि त्यामुळं बैठकीची सुरुवात आपण एका चळवळीच्या गीतानं करत असतो आणि त्यानंतर चमत्कार सादरीकरण तर चमत्कार सादरीकरण प्रत्येक वेळी नवनवीन कार्यकर्त्यांना करायला लावावं म्हणजे तिथं आपलं चमत्कार सादरीकरणाचं सक्षमीकरण सुद्धा कार्यकर्त्यांचं होऊन जातं. म्हणजे जाहीर कार्यक्रमामध्ये सादरीकरण करताना आपल्याला कार्यकर्त्यांची कमतरता भासणार नाही त्यामुळे बैठकीत करावयाच्या चमत्कार सादरीकरणाची तयारी झाल्याची खात्री करून आपण अगोदर घेतली पाहिजे. बैठकीत मांडायचे विषय जे वेगवेगळे विषय आहेत आपले श्रद्धा अंधश्रद्धा वैज्ञानिक मानसिक आरोग्य स्त्रिया आणि अंधश्रद्धा हे जे संघटनेचे नियमित विषय आहेत जे आपण सार्वजनिक मांडतो तर त्या विषय तो विषय आता संघटना बांधणी पुस्तिका भाग दोन मध्ये एका विषयाचे दोन भाग तीन भाग आपल्याला करून दिलेले आहेत आपल्या सोयीसाठी तर ते मांडायच्या विषयाची निवड विभागने आणि त्याची तयारी झाल्याची खात्री सुद्धा म्हणजे प्रभावीपणे बैठकामधून जर मांडलं तर ते कार्यकर्त्यांचं सक्षमीकरण होतं. बैठकीत आपल्याकडं डॉक्टरांचं जे वैशिष्ट्य होतं म्हणजे डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचं वैशिष्ट्य होतं की आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर सतत शाबासकीची थाप देणे आणि त्यामुळं कार्यकर्त्यांना एक उत्साह येतो काम करायला आणि त्यामुळं आपल्या शाखेच्या बैठकीमध्ये सुद्धा हा आपण पायंडा ठेवला पाहिजे की आपल्या कार्यकर्त्यांना काही पुरस्कार मिळाले आहेत. परवाच आपले गिराम सरांना पुरस्कार मिळाले आपण सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं अभिनंदन केलं तर अशा कार्यकर्त्यांचा सत्कार सत्कार म्हणजे आपल्याकडं आपण जी संघटनेची पुस्तकं आहेत पुस्तकं देऊनच आपण तो सत्कार करावा आणि कार्यकर्त्यांची पूर्ण माहिती कुठला पुरस्कार मिळाला आहे कोणत्या कार्यासाठी मिळाला आहे कार्यकर्त्याला मिळालेला पुरस्कार हा संघटनेसाठी सुद्धा महत्वाचा असतो. संघटनेला मिळालेली ती समाज मान्यता असते आणि म्हणून त्या कार्यकर्त्यांची पूर्ण माहिती त्या ज्याचा सत्कार करावायचा आहे अभिनंदन करावायचं त्याची सुद्धा करून घेणं गरजेचं आहे. बैठकीपूर्वी चळवळीचं गीत चमत्कार सादरीकरण याची पूर्ण तयारी करावी आणि बैठकामधून नवीन कार्यकर्त्यांना संधी द्यावी. नवीन कार्यकर्ता बैठकामधून घडत असतो त्यामुळे याची तयारी आपल्याला शाखा बैठकीमधून करून घेता येईल आणि त्यामध्ये जास्तीत जास्त नवीन कार्यकर्त्याला प्रत्येक वेळी आपण जर संधी दिली तर त्याच्यामध्ये हे कार्यकर्ते आपले सहभागी होऊ शकतात. तर साधारणतः बैठकी नंतर करावयाची काही कामे आहेत. बैठकीपूर्वीची झाली बैठकीचं रिपोर्टिंग तयार करणे आता मध्यवर्तीकडे पाठवण्यासाठी आवश्यक बाबी मध्यवर्तीकडे पाठवणे आणि काही त्याची कात्रणं वर्तमानपत्रामध्ये बातमीसाठी देणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळं ते तयार करावं. बैठकीत ठरलेल्या कामाच्या जबाबदाऱ्याची विभागणी करून व्यक्तिगतरित्या कळवणे म्हणजे बैठकीत जे ठरलं एखादा उपक्रम असेल आपला तर त्या उपक्रमाची विभागणी कामाची आपण करून घेतली आणि त्यांना व्यक्तिगतरित्या कळवलं की तुमच्याकडे ही जबाबदारी आहे तर ते काम वेळेत आपलं पूर्ण होऊ शकतं. त्याचबरोबर अनुपस्थित कार्यकर्त्यांना संपर्क करणे हे अत्यंत गरजेचं काम आहे बैठकीनंतरचं. त्यामुळं हे अनुपस्थित कार्यकर्ते आहेत की त्यांची काय अडचण होती नेमकी म्हणजे पुढच्या बैठकीला ते येण्यासाठी आपल्याला गरजेचं आहे. थोडस फास्ट घेतोय वेळेची मर्यादा लक्षात घेऊन शाखेत ठेवाव्याचं रेकॉर्ड हे अत्यंत महत्वाचं आहे. शाखा आपली क्रियाशील ठेवण्यासाठी आपल्याला शाखेत काही रेकॉर्ड ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पहिलं शाखा सभासद नोंद होईल आपल्या शाखेमध्ये किती सभासद आहेत
किती वार्तापत्राचे वर्गणीदार आहेत, किती हितचिंतक सभासद आहेत, याचा एक रेकॉर्ड असणं आपल्याला गरजेचं आहे. आपल्या ज्या नियमित बैठका होतात त्या बैठकीच्या इतिवृत्ताची नोंद वही आपण ठेवायला हवी. आपण जे विविध उपक्रम घेतो, उदाहरणार्थ सर्प प्रबोधन सप्ताह घेतो आपण, फटाके मुक्त अभियान राबवतो, तर त्या विविध उपक्रमाची नोंद आपण घेतली पाहिजे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं की आपलं वार्तापत्र वर्गणीदार नोंद वही आपली असली पाहिजे. वार्तापत्राचं जे वर्गणीदार आहेत आपले, तर त्याची नोंद आपल्याकडे पाहिजे. कुणाची कोणत्या वर्गणीदाराची कधी वर्गणी संपते आणि त्यांना नियमितपणे आपण जर फॉलोअप घेतला तर ते वर्गणीदार आपले कायम होतात. हितचिंतक सभासद नोंद वही, प्रसिद्धी पत्रकाची मूळ प्रत नोंद वही आपल्याकडे असणं गरजेचं आहे. कारण कार्यकर्त्या आपण वार्ता वर्तमानपत्राकडे अनेक वेळा बातम्या पाठवतो आणि अनेक वेळा त्याच्यामधून काही कार्यकर्त्याची नावं तिथं वगळली जातात आणि त्यामुळं गैरसमज निर्माण होऊ नये म्हणून त्या प्रसिद्धी पत्रकाची मूळ प्रत आपल्याकडे असणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर जे प्रसिद्धी वर्तमानपत्रामध्ये आपल्या उपक्रमाला मिळाले त्याच्या कात्रणाची एक नोंद वही आपल्याकडे असावी. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा विभाग गुवाबाजी प्रकरण जी आहेत आपण सोडवलेली असतील किंवा गुवाबाजीच्या विरोधात आपण हल्लाबोल केलेला असेल तर त्याचे प्रकरणाची नोंद वही आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जमा व खर्च विषयक नोंद वही हे अत्यंत महत्वाची आहे संघटनेमध्ये. त्याचबरोबर वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प नोंद वही, उपक्रमाचा फोटो अल्बम, शाखा कामकाज ठळक अहवाल नोंद वही. की आपल्याला कुणाला आपण एखाद्या कार्यकर्ता मध्यवर्तीचे एखादे प्रतिनिधी आपल्याकडे आले, कार्यकारी समितीचे एखादे प्रतिनिधी आपल्याकडे आले भेटीला, किंवा विभाग समितीचे कुणी आपल्याकडे भेटीला आलेला असेल, तर आपण शाखा कार्याध्यक्ष आणि प्रधान सचिव जर त्या ठिकाणी उपस्थित नसतील तर एखादा कार्यकर्ता सुद्धा आपल्या कामाचा अहवाल देऊ शकतो. यासाठी शाखा कामकाजाचा ठळक अहवाल नोंद वही असणं आपल्याला गरजेचं आहे. राज्य विभाग आणि मान्यवर भेट प्रतिक्रिया नोंद वही एक आपल्याकडे असलं पाहिजे. आपण केलेल्या कामाचं एक त्याच्यामध्ये व्हिजिट बुक असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर शेवटची पीपीटी आहे, संघ शाखेला आवश्यक पुस्तक संच आपल्याकडे असणं गरजेचं आहे. पुस्तकाशिवाय आपली शाखा सक्षमपणे चालू शकणार नाही. कारण संघटनेचा कार्यकर्ता म्हणून समाजामध्ये उभं टाकताना आपल्याला अनेक प्रश्न आपल्याकडे येऊ शकतात. त्यामुळं या सगळ्या प्रश्नाची उत्तरं जर आपल्याला सक्षमपणे द्यायची असतील तर आपल्या शाखेचं एक छोटस ग्रंथालय असणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणून शाखेला कुठली पुस्तकं आवश्यक आहेत, आता मंडपे मॅडमच्या विवेचनामध्ये आणि लळवणी सरांच्या विवेचनामध्ये याचा उल्लेख झाला की संघटना बांधणी पुस्तिका भाग एक आणि भाग दोन याचे आहेत. तर ही पुस्तिका शाखा म्हणून आपल्याकडं असणं हे अत्यंत क्रमप्राप्त आहे, ते असणं गरजेचंच आहे. त्याचबरोबर डॉक्टरांनी जी 12 पुस्तकं लिहिलेली आहेत, श्रद्धा अंधश्रद्धा असतील, अंधश्रद्धा विनाशाय असेल, तिमिरा तुम्ही केल्याकडे असेल, विचार तर करायला असेल, लढे अंधश्रद्धेचे, भ्रम आणि निराश, अंधश्रद्धा प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम, म्हणजे आपल्याला समाजामधून जे प्रश्न विचारले जातात त्याची तयारी. म्हणजे म्हणूनच मी सुरुवातीलाच म्हणले की विचारशलाकाचे संपादक डॉक्टर नागोराव कुंभार, डॉक्टर शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना महाराष्ट्राचे आधुनिक आगरकर का म्हणतात त्याचं कारण आहे. त्यांनी सांगितलं की आगरकरांनी फक्त लिखाण केलं परंतु दाभोळकरांनी संघटना उभी केली आणि त्याच्यासाठीच लिटरेचर सुद्धा दिलं. म्हणून ही पुस्तकं आपल्याला अत्यंत गरजेचे आहे. अंधश्रद्धा प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम, प्रश्न मनाचे, गैरसमजाच्या प्रदेशात, समाज सुधारक आणि अंधश्रद्धा निर्मूलन, अंधश्रद्धेची दुनिया चमत्काराची किमिया भाग एक आणि दोन, संमोहन, वास्तुशास्त्र, वयात येताना, मनोविकार व भूतबाधा, असे वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकाची प्रकाशनं म्हणजे प्रकाशन विभागामार्फत प्रकाशित केलेल्या सर्व प्रकाशनाची किमान एक प्रत आपल्या शाखेला असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून या पद्धतीनं जर आपली शाखा आपण सुरू केली आणि ती चालवली गेली, नियमितपणे आपल्या बैठका झाल्या, तर आपली शाखा ही
महाराष्ट्रामधली एक क्रियाशील शाखा म्हणून पुढे येऊ शकते आणि सर्वांना इतर शाखांना आपण मार्गदर्शन करू शकतो. लीड शाखा म्हणून आपली शाखा उदयाला येऊ शकते. साधारणतः अत्यंत कमी वेळा कमी वेळ आपल्याकडे होता आणि या वेळेमध्ये मी शाखा कशी चालवावी हे याविषयीच विवेचन मी केलेलं आहे. आपण सर्व जणांनी अत्यंत शांतपणाने हे ऐकून घेतलंय, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो आणि थांबतो. ओव्हर टू प्रशांत सर. धन्यवाद माने सर. एकूणच शाखा कशी चालवावी, ती सुरू कशी करावी, एकूण रचना काय आहे, सभासदांचे प्रकार काय आहेत, बैठक कशी घ्यावी, याची विस्तृत अशी छान मांडणी आपण या ठिकाणी केलेली आहे. आपले मनापासून आभार.